तर मंडळी जेवण झालं आहे आणि आता रूममध्ये आलो आहे आणि जसं की तुम्हाला म्हटलं होतं की रूममध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळं आम्ही काही सांगू स्कीचं किती झाले ते स्लेजिंग स्लेज राईडचं किती होते आणि बरंच काही आहे ते मॅगी येस बिकॉज आणि ना आता त्याच्यावरती ना काही कमेंट्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता व्हेरी सून काश्मीरला जाणार आहे तर आम्हाला लवकरात लवकर सांगा का बिकॉज बाय द टाइम आम्ही प्लॅन करू म्हणजे जेव्हा जाऊ तोपर्यंत व्लॉग उशिरा येत असतील तर म्हणून आम्ही हा मिडमध्येच हे करतो आहे सो दिस इज इफ यू आर प्लॅनिंग अ ट्रिप इन गुलमर्ग डूज अँड डोन्स हे आत्ता मी तुम्हाला सांगतो आहे काय करायचं आहे आणि काय रेट्सने तुम्हाला बार्गेन करता येईल किंवा काय रेट्स असतील ते तर सगळ्यात पहिलं तर आम्ही जेव्हा गुलमर्गला आलो होतो इट वॉज अराऊंड टू ओ क्लॉक आणि आम्ही लगेच रूम मधनं चेक इन केलं आणि साधारण तीन वाजता बाहेर पडलो नाही नाही आपण इकडनं श्रीनगर वरून जेव्हा निघालो तेव्हा गुलमर्गला खाली आपण जिकडे थांबलो तिथे आपण ते सगळे घेतलं सॉरी सॉरी आपण तिकडनं चालू करूया येस तर टुनमर्ग म्हणून जे गाव आहे जिथे आम्ही रेस्टॉरंट मध्ये नाश्ता केला होता पाइन व्ह्यू रेस्टॉरंट म्हणून आहे तर तिथे आम्ही नाश्ता केला आणि तिथेच तुम्हाला आहे ना ते जे बूट्स नंतर जॅकेट आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिकडे मिळतात आणि ते वरती पण दुकान वरती पण आहेत पण आपण तिकडे तो आम्हाला ड्रायव्हर हा वर बोल आणि आपण आणि नॉर्मल ग्लोव्ज नाही घ्यायचे कारण आपण वॉटरप्रुफ घेऊ ग्लोव्ह घ्यायचे व्हेरी गुड गुड टिप हा तर ते रेंटवर तुम्हाला मिळतं आम्ही काहीतरी फोर हां फोर हंड्रेड रुपीज पर पीस घेतले होते त्याच्यामध्ये शूज आणि ते जॅकेट आम्हाला आलं होतं पंधराशे रुपये ते होत होते आम्ही त्याला बाराशे रुपये दिले सो बाराशे रुपये मध्ये ते झालं बार्गेनिंग तुम्ही जेवढी कराल ना तिथे सगळं बार्गेनिंगचा खेळ आणि तिथे गेल्यानंतर ते लोक आपल्याला इन्सिस्ट करतात गाईड घ्या गाईड घ्या हा तिथेच तर आम्ही म्हटलं की आता आपल्याला काही माहिती नाही आहे सो आम्ही गाईड घेतला एक तो एक आमच्यावर एक माणूस होता तो गाईड होता आणि त्याने आम्हाला सगळं दाखवत होता हा त्याची चांगली पण एक गोष्ट आहे त्याची एक वाईट वाईट नाही म्हणण्यापेक्षा दोन बाजू आहे त्याच्या बर गाईडचा तसा काही उपयोग होत नाही आम्ही तो गाईड घेतला काहीतरी एट हंड्रेड रुपीज साठी घेतला होता आठशे रुपयासाठी पण त्या गाईडचा असा काही फारसा फरक नाही पडला फक्त आम्हाला एक चांगली गोष्ट काय झाली तो आमच्याबरोबर होता आणि आमचे काही फोटोज व्हिडिओज आणि इतर काही जे आहेत ते आमच्याबरोबर राहून तो काढत होता पण ना गरज जेव्हा पण राईड करायला जातो तर ती लोक पण आपले सगळे व्हिडिओ फोटो छान काढतात हा काढतात म्हणजे गरज नाहीच पडतो दुसरी गोष्ट गाईड घेतल्याने काय होतं त्यांचा टायप असतो ती लोक आपल्याला दुसरीकडे बोलायलाच देत बोलायला देत नाहीत हा म्हणजे ते हॉटेलवरच येतात मग हॉटेलच्या बाहेर आपण निघत नाही तिथेच त्यांचं चालू होतं बार्गेन हे ते त्यामुळे गाईड मी तर म्हणेल की नका घेऊ गरजच नाहीये कारण जेव्हा आपण राईड करतो ना तेव्हा ती लोक आपल्याला सगळं सांगतात येस तर मग आम्ही टुनमर्गमधनं ते जेव्हा कपडे घेतले सगळे थंडीचे जे होते ते आणि मग आम्ही वरती गेलो रूममध्ये गुलमर्गमध्ये गेलो आम्ही विंटेजमध्ये थांबलो होतो जेव्हा पण तुम्ही कुठल्याही अशा या ठिकाण थिकन, थंड ठिकाणी जाता एक गोष्ट लक्षात घ्या हॉटेलमध्ये काय म्हणतात हिटर कंपल्सरी आहे काम चलाव हिटरवाला काही कामाचा नाही बिकॉज आम्ही श्रीनगरमध्ये पहिल्या दिवशीच्या हॉटेलमध्ये होता तो काम चलाववाला होता निघून गेला दिवस आमचा म्हणजे आम्हाला एवढं काही प्रॉब्लेम नाही झाला पण ज्या प्रकारची टेम्परेचर गुलमर्ग मध्ये आहे इट इज म्हणजे रात्री मी बघितलं झिरो डिग्री होती मायनस वन जात होतं सो ह्या टेम्परेचरला आपण नाही रा, म्हणतात राहू शकत आणि टू बी आपल्याला एक सेफ आणि म्हणजे सिक्युअर्ड पाहिजे असेल तर रूममध्ये टेम्परेचर कम्पलसरी तुमच्या बरोबर लहान मुलं असेल तर खूप विचारपूर्वक हॉटेल चूज करा आणि व्यवस्थित रिव्ह्यूज वाचा रिव्ह्यूज म्हणण्यापेक्षा तुम्ही रिसेप्शनला फोन करून कन्फर्म करा की ह्या गोष्टी आहेत का बिकॉज काय अम्युनिटीज आहेत ना मध्ये एकच गोष्ट मेन आहे ती म्हणजे रूम आपलं रूमचं हिटअप बाकी ते बिट बिटटप हे सगळं मॅटर करतच नाही बिकॉज तुम्हाला तेवढा ते काय वेळ नाही आणि तुम्ही मध्ये पाण्यामध्ये बसूच नाही शकत ओके हा दुसरी गोष्ट आहे की ट्वेंटी फोर बाय हॉट वॉटर पाहिजे बिकॉज तुम्ही नुसतं हात धुवायला जरी गेलात तरी गार पाणी कडक जी कुठली हॉटेल बघणार असाल तिथे आधी फोन करा आणि कन्फर्म करा की तुमचं हीटर चालू आहे का आणि थर्मल घाला थर्मल घाला थर्मल, थर्मल थोडी तरी थंडी राहते मी पण थर्मल घालते गाल बरं वाटत येस तो, तो मायराचे पण दोन तीन काही नुसके पॉइंट आहेत ते पण नोट करून घ्या ती स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते तिने काय कसं तिने हे केलं सगळं येस आणि आम्ही ना तिथे ती ले ना लेदरचे सॉक्स घेतले होते आता आपले जे सॉक्स आहेत ते ओले होतात आणि इथं ओले झाले ना की पाय गोठो बर्फ आणि मग इट इज अनबेरेबल तर आम्ही आदल्या दिवशी झालेलं हा तर आम्ही ना लेदरचे सॉस घेतले होते म्हणजे आपल्या रेग्युलर मध्ये ते वरती घातले आणि मग आम्ही ते मोठे गमबूट्स आहेत ते घातले होते तर आय डेफिनेटली सजेस्ट की तुम्ही त्या एरियामध्ये लेदरचे सॉस घ्या शंभर रुपयाला ते मिळतात आणि ते घ्यायचे मी तर म्हणतो लहान मुलांचे पण मिळतात मोठ्यांचे पण मिळतात आणि थर्मल घालाच घ्या ना स्वेटर वगैरे किती पण घातलं ना तरी एवढा फरक नाही पडत पण जेव्हा थर्मल घालतो ना तर ते विदाउट स्वेटर पण फिरतात किती येस मी पण आणि मी आणि ऍक्च्युली ते घातल्यामुळे आज मी आज मला वाटत नॉर्मल कपड्यामध्ये होती ती पूर्ण त्या ह्याच्यामध्ये तिला कुठेही पण ती बऱ्यापैकी त्याचं रिजन एक आहे की तुम्ही हे ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत ना हे सनलाइट मध्ये करा म्हणजे जेव्हा चांगलं सकाळचं ऊन असतं तेव्हा एकदा चार पाच वाजले ना टेम्परेचर ड्रॉप होतं आणि देन इट बिकम्स यु नो अनबेरेबल आणि असं ते आपल्याला कस हा पायात टाकतो ना असं पूर्ण असं चालू होतं पाय हात गोठत हात पाय गोठत ओके तर मग आपण हॉटेलमध्ये गेलो आणि मग आम्हाला त्या गाईडने सांगितलं की हे करा तुम्ही स्लेजिंग स्लेज घ्या आणि मग तुम्हाला ते सहा पॉईंट फिरवतील तर सहा पॉईंट दहा पॉईंट असं काहीच नाहीये तिथे स्लेज घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्या तर ते स्कीचा जो एक पॉईंट आहे म्हणजे इट इज गुलमर्ग काय गंडोलाची जी स्टार्टिंग पॉइंट आहे त्याच्या आधी तुम्हाला तिथे घेऊन जातात ते खूप लांब नाही पण काय आपल्याला ना स्नो मध्ये नाही आपल्याला ती सवय नाहीये त्यामुळे आणि तो छान एक्सपिरियन्स एकस्पेरियन चांगला आहे म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये स्लेज स्लेज मध्ये बसण्याचा एक्सपिरियन्स आणि मेहनत पण खूप आहे खूप म्हणजे तुम्ही बघाल वरती ते लोक आम्हाला खेचत होते एका नंतर आम्ही उतरलो आम्ही म्हटलं की नाही आपण चालूया मायराला फक्त बसू दे सो दॅट इज समथिंग विथ वी कोऑपरेट विथ देम पण खूप मेहनत आहे त्यांची पण मी म्हणत नाही पण आमचं एक आहे की एक्झॉपरेंट काही पण मागतात ना ते मला कुठे नाही पटलं काय होतं माहिती म्हणजे जे आपल्या हॉटेलवर आलेले ती लो, चा, लोक सगळे टायपवाले जे त्यांचं एक असतं एक तर त्या लोक ते लोकांना काहीच्या काही चार्ज करतात आणि जे बिचारी लोक म्हणजे जे बिचारी नाही म्हणता ना पण जे साधारण लोक जे तिथे काम करतात जे आतमध्ये ते बिचार एवढे रिक्वेस्ट करतात ना की म्हणजे अक्षरशः अनुभव आहे ना त्याचा अनुभव आज सकाळी आम्हाला आला आम्ही जेव्हा ह्याला गेलो होतो ते है की नाही तर जेव्हा आम्ही ते स्लेजची जी पॅकेज घेतला ना तर आम्हाला सांगितलं की साडेतीन हजार रुपये आम्ही तुमच्याकडनं घेणार म्हणजे ते साडेतीन हजार रुपये रेट आहे आणि त्याने आम्हाला कार्ड बीट दाखवला रेट्स आणि तिथे युनियन खूप आहे तिथे सगळं ते तर साडेतीन हजार रुपये घेणार आम्ही दोन जणांचे ते म्हणाले सात हजार रुपये होतील मग तो आम्हाला बार्गेन करत करत तो बोलला की मी तुम्हाला पाच हजारामध्ये देतो सो अडीच हजार रुपये पर रेट झाल्यात आम्ही त्याला पण आम्ही म्हटलं नाही तर मग असं करत 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 आम्ही ते बार्गेनिंग आणलं होतं काहीतरी तीन हजार ना तीन हजारा तीन हजारावरती आणलं होतं पण ते पण तेच ना ते पुढे जाऊ देत नाही त्यामुळे आतलं आतलं का हा तुम्ही रूम जवळ येणारे कुठलेही व्यक्ती असेल जे तुम्हाला म्हणतील तुम्ही तिथे अजिबात फायनल करू नका तुम्ही आज जा सगळं आज जा तिकडे जे स्टार्टिंग पॉईंट आहे ना जिथे मी तुम्हाला म्हटलं तुम्ही आमचा जो व्हिडिओ बघितला तिथे म्हटलं की आता आपण सगळं राईड्स करूया स्लेजमॅन तो जो पॉईंट आहे तिकडून थोडं तुम्ही आतमध्ये गेलात ना की लोक तुमच्याच मागे येतात अरे प्लीज करालो ये मेरा हैंगा असं मध्ये चालू असतं ते तिथेच नाही तुम्ही कुठेही आता आपण तर गंडोला नाही गेलो तर तिकडे पण तीच गोष्ट आहे तुम्ही थोडं चालत राहिलात ना की ते बरोबर तुमच्याकडे येत तर मग ते आम्ही काहीतरी तीन हजारावरती झालं होतं फायनल आणि नंतर मग आम्ही मायरासाठी ते म्हटलं की ते म्हणाले की आम्ही बेबी कोबी अलग से स्लेस देंगे आणि ते म्हणाले की आप सर इतनी दूर आए हो हां तो इतना खर्चा किया तो ऐसा क्यों कर रहे हो ये हां असं आणि म्हटलं चला जाऊ दे म्हटलं मायरासाठी पण म्हणजे मायरासाठी पण नाही आपले काय होतं की आपण एवढ्या लांब आलोय तर एवढा विचार कशाला नाही करत आपण त्या छोटे छोटे तिथे काय होतं प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पे करायचं प्रत्येक गोष्टीला पे करायचं तसं छोटं 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 ते ना त्या अमाऊंट अशा नंतर खूप म्हणजे आज नंतर मी सगळं टॅली केलं म्हटलं आजच केलं असतं तर खूप स्वस्तच गेलो असतो आज आपण <laughs> तर ते दीड हजार वरती बार्गेनिंग करत करत आलो आम्ही आणि मायराचे आम्ही काहीतरी आठशे रुपये दिले आता ही आजची गोष्ट आहे म्हणजे कालची गोष्ट आहे जेव्हा पहिल्यांदा आम्ही तिथे गेलो त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय केलं आम्हाला ते जे स्लेज स्कीचं जे भाग आहे जिथे स्कीइंग करतात आणि स्की सगळे करतो आपण तिथ पण तुम्हाला घेऊन जातात तिकडनं मग ते तुम्हाला वरती चर्च आहे तर चर्चच्या वरनं तुम्हाला घेऊन आणणार चर्च मध्ये एंट्री नाहीये चर्च बंद आहे तुम्हाला ते म्हणत असेल की चर्च घुमा केले की के आता व्हेरी सॉरी चर्च काही नाहीये ओके तिथे जाऊन फक्त फक्त फोटो काढा आणि चर्चचा जो जो टॉप आहे तिकडनं मग तुम्ही स्लोप वरनं त्या स्लेज वरनं खाली येतात ते एक चांगला एक्सपिरियन्स आहे तिकडनं ऍक्च्युली मी दोन वेळा आली कारण इतकं भारी होत ना ते येस आणि मग तिकडनं परत रिटर्न येतो त्यामुळे असेल ये तर अजून एखादं काहीतरी कुठेतरी इथे तिथे फिरून फिरू राहतो बाकी आ, असा, बाकी असं काही वेगळं असं काही नाहीये ते स्की करायचे इथे पण ती लोक आता जे आपल्याला हॉटेल पासून ज्यांचा जो टायप टायअप आहे ना म्हणजे तो आपला गाईड असेल हे मग ते त्यांच्याकडेच घेऊन जातात मग तिथे पण तोच प्रकार होतो की ते दुसरीकडे जाऊ देत नाही बार्गेन करू देत नाही मग तिथे पण हा मग तिथे जो रेट होता तो होता बाराशे रुपये स्कीचे आणि हजार रुपये इन्स्ट्रक्चरचे इन्स्ट्रक्चरचे तर असे करून बावीसशे रुपये होत होते तर मी ते सगळं काहीतरी बाराशे रुपयामध्ये डन केलं पर पर्सनचे म्हणजे माझे आणि मायराचे पण मायऱ्याच मी आम्ही त्याला म्हंटल मी आठशे रुपये देणार बिकॉज लहान आहे ती त्याच्यामुळे ते आम्ही केलं पण तुम्ही जर बघाल तर हे रेट नाही आहेत ऍक्च्युली आम्हाला ते आज कळालं जेव्हा आम्ही सकाळी जेव्हा महादेवाच्या मंदिरात गेलो होतो तर तेव्हा आम्हाला कळालं की काल आम्ही जे पैसे दिले होते ते जास्ती होते तीनशे रुपयात करतात तीनशे रुपयात पाचशे रुपयात करतात तर तुम्ही आज जेव्हा खरं जी लोक कळकळी नाही येतात ना त्यांच्याकडनं करा हा इथे युनियन बिनियनच्या भागात ना त्यांच्या ते, ते जो, जो एक मॉब हे सगळा तो मॉब आहे त्याच्यामध्ये पण काही पॉइंट नाहीये आणि बेस्ट तुम्हाला गाईड अजिबात लागत नाही ते तुम्ही कुणालाही विचारा व आम्हाला उलट तिकडची ज्यांनी म्हणजे स्की वगैरे केला सर इधर गाईड किरुती नाही दुसरी <laughs> गोष्ट तुम्ही गुलमर्गचं जे गंडोला राईड आहे ते तुम्हाला जर करायचं असेल तर त्याचं तिकीट फक्त ऑनलाईन बुकिंग होतं त्या ऑनलाईन वेबसाईटची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच आणि इथे पण मी फ्लॅश करेल देर इज नो अदर वेबसाईट गिव्हिंग ऑनलाईन तिकीट्स जर कुठली वेबसाईट देत असेल तर ती फेक आहे बिकॉज गंडोला राईड्स आर ओनली बुक्ड ऑनलाईन ओके दुसरी गोष्ट तिथे तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल की तुम्ही स्कीचे पास घ्या आणि तुम्ही त्यावरती जाऊ शकता तर व्हेरी सॉरी तुम्हाला स्कीचे पास मिळतील पण जेव्हा तुम्हाला स्की करायला वरती तिकडे एक इंटरव्ह्यू असतो तो इंटरव्ह्यू तुम्ही जर करायला म्हटलं आणि त्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले आणि तुम्हाला स्कीबद्दल काहीच माहिती नाही तुम्हाला ते परत पाठवून देणार सो तेही तुमचं वेस्ट होऊन जाणार सो गंडोला राईड इज ओनली बुकिंग ऑनलाईन ओके तर मंडळी मी व्हिडिओ मध्ये कट करतो आहे त्याचं रिझन असं आहे की एक इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला द्यायची होती गुलमर्ग गंडोलाची जी राईड आहे त्याचं वेबसाईट आहे ही तुम्हाला इकडे दिसते ही आहे या वेबसाईटवर तुम्ही जर क्लिक केलं ना तर तुम्हाला आता एक नवीन लेटेस्ट अपडेट दिसेल आणि ते म्हणजे की इन द व्यू ऑफ ह्यूज डिमांड अँड अपकमिंग फेस्टिवल जे के सी सी मॅनेजमेंट हॅड डिसाइडेड टू ओपन लिमिटेड ॲडिशनल कोटाज ऑफ टू हंड्रेड तिकीट्स फॉर फेज वन दिस तिकीट शेल बी ओपन ऑन ट्वेंटी सेकंड मार्च ॲट सिक्स पी एम हॅव्हिंग विथ हॅविंग विजिट डेट्स इफेक्टिव्ह फ्रॉम थर्टी ट्वेंटी थर्ड मार्च टू थर्टी फर्स्ट मार्च सो तेवीस ते एकतीस मार्चची तिकीटंच तुम्हाला अवेलेबल होत आहेत फ्रॉम ट्वेंटी सेकंड ऑफ मार्चपासून सो so, उद्या जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ येईल संध्याकाळी सहा वाजल्यापासून तिकीट अवेलेबल होत आहेत तर तुम्हाला जायचं असेल तुम्ही काय प्लॅन करत असाल ह्या कालामध्ये ह्या वेळामध्ये तर तुमच्यासाठी तिकीटं ओपन आहेत तर संध्याकाळी सहा नंतर इमिडिएटली तुम्ही ते तिकीट्स बाय करू शकता आणि व्हेरी लिमिटेड सीट्स आहेत फक्त दोनशे तिकीट्स अवेलेबल आहेत तर वेबसाईट तुम्हाला कळाली आहे कुठली आहे काय आहे ती आणि काय ना आपण निघतोय आणि ऑलमोस्ट त्याच दिवशी हे ओपन होत आहे चलो तिसरी गोष्ट हेलिकॉप्टर राईड्स आहेत तर त्या ली म्हणजे तो थोडा ते लीजर टाईप आहे ते तर मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलं होतं की ते सात हजार रुपये आहे एकाचे तेरा हजार रुपये आहेत सात हजार रुपये म्हणजे तुम्हाला ते पूर्ण गुलमर्ग फिरून आणतात वरती वीस मिनट पंचवीस मिनिटाची राईड आणि तेरा हजाराचं एक ते राऊंड मारणार वरती एका टॉपवरती तुम्हाला घेऊन जाणार आणि देन ते आपल्याला खाली ते पण करायचंय आपल्याला वेळ हो। नव्हता आणि हा बोला बोला आणि गुलमर्गचं ना दोन फेज आहेत तर फेज वन आणि फेज टू फेज टूला जायचं असेल तर फेज वनचं तिकीट कंपल्सरी आहे आर अदरवाईज फेज वन वर तुम्ही रिटर्न पण येऊ शकता ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या स्नोच्या त्या फेज वन वरती होतात ओके तर हे सगळं एक ई म्हणजे गुलमर्ग मधली जी काही जातीकडचे जे म्हणजे स्नो म्हण ते आपल्याला जे खेळायचं असेल ना त्याच्यामधली अपडेट आहे आता हे सगळे रेट झाले ते स्कीचे आणि ते स्की, स्की काय म्हणतात स्लेजिंगचे आणि सगळे आता नेक्स्ट डे म्हणजे जेव्हा आम्ही आज सकाळी महादेवाच्या मंदिरात गेलो होतो तेव्हा आम्हाला खरं काय म्हणतात दृष्टांत झाला की आपण काल जे पैसे दिले ते ठीक आहे वाटत माणसाला की आपण एक्स्ट्राचे पैसे दिले पण शिकलो म्हणजे आपल्याला कळालं आणि आमच्यामुळे जर एकाही व्यक्तीचे जर पैसे वाचत असतील हा व्लॉग बघून तर आम्ही वर ते असं समजेन की ठीक आहे आपल्यामुळे कोणाला तरी त्याचा उपयोग झाला यायच्या आधी मी खूप व्हिडिओ बघितले खूप रिव्ह्यू सगळं सगळं मी म्हणजे अगदी युट्यूब गुगल सगळं चालू काढलं मी पण मला कुठेही अशी व्यवस्थित इन्फॉर्मेशन मिळत नव्हती मग मी जर आज म्हटलं की आज नाही डिस्कशन ना की म्हटलं आपण आपला अनुभव नक्की शेअर करू कदाचित कुणालाही फायदा होईल त्याचा येस आणि गुलबर्ग मध्ये आहे ना वन नाईट स्टे इज मोर सफिशियंट इथे दोन रात्र तीन रात्र राहण्यात म्हणजे इथे काही नाही आहे असं बघण्यासारखं अदर स्नो हा तुम्हाला स्नो मध्ये खेळायचंच आहे तर आय थिंक टू नाईट इज मोर हा म्हणजे आपल्या आपण जे मुंबईत किंवा दुसरीकडे राहतो <laughs> आपल्यासारख्या लोकांना ना आपण जास्ती वेळ नाही त्यात राहू शकत थं, त्या थंडीमध्ये तर आपल्याला मला तर वाटतं वन नाईट पण खूप आहे कारण वन नाईट जरी म्हटलं तरी टू डेज मिळतात आणि मोस्टली मी म्हणेल की खूप लोक श्रीनगर मध्ये स्टे करतात आणि जातात जातात आणि परत येतात म्हणजे हे वन नका तुम्ही जा तिकडेच जा एक रात्र तिकडेच राहा दोन दिवस तुम्हाला पूर्ण मनसोक्त खेळायला बघायला मिळतं येस तर ते जरा बेटर वाटलं मला आणि जाण्या येण्याचे खूप पैसे घेतात खूप दुसरी गोष्ट म्हणजे आता हा जो व्हिडिओ मी करतोय हा मार्च महिन्यातला व्हिडिओ आहे बरोबर आहे तो आता सतरा मार्च आहे आत्ताचा जो बर्फ आहे हा पुढील एकच महिना राहणार आहे आणि नंतर इट विल स्टार्ट मेल्टिंग आणि मग समर्स चालू होतात तो, तो बर्फ तुम्हाला खूप लांब हा तो लांब म्हणजे आता तुम्हाला कसं हॉटेलच्या बाहेर किंवा जस्ट दोन पॉल टाकले की बर्फ मिळतो ह्याच्यानंतर बर्फ ना फक्त टॉप्सवरती मिळतो आणि त्यावेळेला मग स्लेज नसतात त्यावेळेला घोडे असतात त्यावेळेला आणि मग ते तुम्हाला घेऊन जातात आत्ता जिथे आपण सगळे जे स्नो ऍक्टिव्हिटीज केल्या ना तर तिथे सगळं मग हिरवं पठार असतं आणि ते ऍक्च्युली एशियातलं सगळ्यात मोठं गोल्फ कोर्स आहे जे आपण जिथे सगळे ते ऍक्टिव्हिटीज केल्या ना मॅगी खाल्ली ते सगळं ते एशियातलं सगळ्यात मोठं गोल्फ कोर्स आहे सो समर्समध्ये तिथे सगळं हिरवळ असते आणि ते मेंटेन केलं जातं तर तुम्हाला जर स्नो अनुभवायचं असेल तर आय थिंक नेक्स्ट फिफ्टीन डेज इज द टाइम वेयर यू कॅन अनुभव एक्सपिरियन्स द स्नो अदरवाइज नंतर पण तुम्हाला मग वरती खूप लांब जाऊन वरती बघावं लागेल आणि त्यावेळेला गोडे बिडे घेऊन मग जावं एक्सप्लोअर केलं ते तिकडच्या विचारलं तिकडनं आम्हाला सगळी माहिती मिळाली आमचं पण होतं की आम्हाला जा, जानेवारीत यायला पाहिजे होतं किंवा डिसेंबर एंडिंगला वगैरे पण आता दोन दिवसात जर म्हणजे आम्ही दोघं असले असतो ना तर ठीक होत पण त्यावेळेस अजिबात ऊन नसतं त्यावेळेस लहान मुलांना घेऊन येणं खूप डिफिकल्ट आहे कारण ऊन ऊन असेल ती मुलं खेळतात मज्जा करतात पण अगदीच म्हणजे स्नो पडत असेल किंवा काय तर खूप डिफिकल्ट म्हणजे yes. <laughs> दुसरी गोष्ट या ज्या काही अॅक्टिव्हिटीज तुम्ही गुलमर्ग मध्ये करता आहात ट्राय टू मेक शुअर तुम्ही सकाळी दहा वाजता सगळं चालू करता yes. मध्ये ब्राईट सनलाईट ऊन असं वरतून पडतंय आहे ना hmm. त्यावेळेला करा आणि तीन वाजल्यानंतर तुम्ही रिटर्न म्हणजे बाहेर पडला पाहिजे बिकॉज त्याच्यानंतर ना टेम्परेचर खूप ड्रॉप होतं खूप ड्रॉप होतं खूप पण ऊन नसतं अगदीच आपण म्हणू की चटके नाही 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 पण ते मस्त वाटतं म्हणजे ना वरती ऊन आहे खाली बर्फ आहे आणि वी कॅन एन्जॉय दॅट म्हणजे मायरा पण आज मस्त एन्जॉय करत होती ते सगळं मजा करता येईल कुडकुड 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 व्हायला लागत नाही त्यामुळे म्हटलं की नाही आपण ज्या काही सीझन मध्ये आता आलोय ते बेस्ट होतं आपण सगळं पहिल्यांदाच आलोय तर सगळं एन्जॉय केलं म्हणजे बर्फ के अगदी जवळून बघितला म्हणजे हॉटेलच्या बाहेर बर्फ रूमच्या बाहेर बर्फ आणि ऍट द सेम टाइम ऐकाय आपण एन्जॉय पण करू शकतो बर्फ असं नाही ना की अरे बापरे बर्फ 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 आणि तुम्हाला प्रॉपर स्नो बघायचं असेल स्नो फॉल बघायचं असेल तर जॅन फॅम मध्ये जॅन फॅम मध्ये तेव्हा तुम्हाला ते बघायचं आणि असं ऊन असताना घ्या कारण ऊन गेला की मग तुम्ही आऊट ऑफ माइंड जाता कारण इतकी थंडी की तुम्ही असं हे होऊन जाल की तुम्ही एका पॉइंट नंतर तुम्हाला काहीतरी होईल कारण ते इतकी थंडी होते ना एक सुन्न पडते पाय सुन्न पडले होते माझे पाय सुन्न पडले म्हणजे चालेल तुम्ही बघाल ना आम्ही ते स्लेजिंग सगळं झालं संध्याकाळी आणि त्यांना डायरेक्ट मी तुम्हाला रूम मध्ये मी म्हटलं की आम्ही आता रूम वरती आलो आहे ते ते दे ते थी थी आ, दे दे तर अॅक्च्युली त्या सगळ्यामध्ये ना मायराला खूप पाय तिचे असे हे झाले होते मग म्हणून मग तिला मग आम्ही उचलून डायरेक्टली आम्ही तिला रूमवरती घेऊन मग तिला काही व्हिडिओ शूट नाही केला तर त्याची थोडी काळजी घ्या पाय मुलांचे ओले नाही झाले पाहिजेत आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल सॉक्स घालू नका ते लेदरचे सॉक्स डायरेक्टली घाला कारण का आपले सॉक्स ओले झाले ना की मग ते खूप अनबेरेबल आहे माल म्हणजे मी म्हणेल की लेदर सॉक्स इज द बेस्ट आणि डायरेक्टली कम्बुट आणि त्याच्यामध्ये ते आतमध्ये सॉफ्ट असतात ना बाहेरून लेदर आहे बाहेरून लेदर असं म्हणजे ते पाय ओले होत नाहीत ओके अजून काय का तुम्ही येणार असाल तर मी म्हणेल थंडीचं काही गोष्ट तिकडनं घेऊन येऊ येऊ नका इथे परचेस करा खरंच स्वस्त आहे आपण तिकडे स्वेटर घेतो दोन दोन तीन तीन हजाराला किंवा दीड हजार मिनिमम तेच इथे सहाशे सातशे रुपयाला बेस्ट स्वेटर म्हणजे तुम्ही समजा आता संडेला मार्केट आहे समज तुम्हाला संडेला मार्केट नाही मिळालं पण तुम्ही इतर दुकानात जरी गेलात ना तरी स्वस्त आहे पाचशे सहाशे रुपयाला ना चांगल्यातलं चांगलं हे मिळतं बघा हे बघा हे चारशे रुपयाला आहे चारशे रुपयाला आहे आता लकीली आम्हाला ते मार्केट मिळालं त्यावेळेला संडेला ओपन असतं बट आपण खूप कमी शॉपिंग शॉपिंग केली के पण त्याच्यामध्ये आमचं नुकसान पण झालं म्हणजे गॉगल गेले आहे ना बघू आपण ते उद्या लेन्स मला जेव्हा जाऊ ना तेव्हा त्यांना एकदा विचार कोणी चुकून माकून आणून दिले असतील तर बघू आपण काय येते हे की नाही मायरा आणि मी कशी झाली माझी जर्नी सांगते ते आपण नाही ना मायरा यू टेल दिस जर्नी वेन आपण आपण मुंबईला जाऊ ना तेव्हा तुझा सगळा एक्सपिरियन्स मायराचा पॉईंट ऑफ व्यू घेत मायरा लहान मुलांसाठी तुम्हाला बघायला आवडेल सांग नक्की आम्हाला सांगा हे की नाही येस आणि श्रीनगर टू गुलमर्गचं ट्रॅव्हल पण जास्ती नाहीये दीड तास आहे त्यामुळे असं काही नाही आणि रस्ते पण चांगले आहेत असं काही एकदम हे नाहीये चांगला रस्ता आणि आमचं होत की आम्हाला फक्त स्नो एन्जॉय करायचं बर्फ पाहिजे बर्फ खेळायचं बाकी आम्हाला काय कारण कुठल्याही पॉईंट वर जातो मी तिथे बर्फच मिळणार आहे तुम्हाला वेगळं काही मिळणार नाही त्यामुळे <laughs> आम्ही ठरवलं की ठीक आहे बर्फातच खेळायचं ना तर एकाच जागेवर आपण छानपैकी एन्जॉय करूया इनफॅक्ट आज सकाळी पण आम्ही म्हणजे बर्फ आम्हाला खेळायचं होतं म्हणून आम्ही ट्रॅव्हल संध्याकाळी संध्याकाळी चार वाजता बोलवलं होतं कारण आम्हाला दिवसभर बर्फ बर्फमध्ये एन्जॉय करायचं होतं दॅट इज मोर थिंग तिथे अजून एक पॅलेस पण आहे एका महाराजांचं ते बर, मला नाव आठवत नाहीये बट आम्ही म्हटलं नेक्स्ट टाइम कधीतरी एक्सप्लोर करू राईट नाव आय प्रायोरिटीज इज स्नो आणि आपण ते एक्सप्लोर करून घेऊया की नाही समर मध्ये पण छान असत समरमध्ये पण छान असतं येस म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स येतात ते खूप सुंदर दिसतात हे माझ्या मी तर आता काय ना ही सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली इफ यू वॉन्ट टू विजिट गुलमर्ग इन द मंथ ऑफ मार्च एप्रिल और मे वॉट एव्हर इट इज तर हे आजची कंडिशन आहे तर प्राइस पण तुम्हाला कळाले आहेत तर हा व्लॉग तुम्हाला सगळ्यांपर्यंत शेअर जेना कोणा ट्रॅव्हल करताहेश्मीर साठी किंवा सोनमर्ग किंवा गुलमर्ग ट्रॅव्हल करताय त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे बिकॉज श्वेता मग अशी म्हणाली की युट्यूबवरती अशी कुठली इन्फॉर्मेशन नाही आहे रिगार्डिंग प्राइस अँड हाऊ टू ट्रॅव्हल अँड वेअर टू गेट ऑल थिंग्स इज द रिझन आम्ही हा व्हिडिओ करतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट की आ, तुम्ही जेवढे दिवस राहणार नसेल ना एक कॅब करा सरळ चार दिवस पाच दिवस जे काय दोन दिवस तीन दिवस म्हणजे ते ट्वेंटी फोर सेव्हन आपल्यावर असते आपल्याला <coughs> कधी रात्री वाटलं कुठे ड्राईव्ह करून आपण आपण ते पण सांगून देऊ बरं आम्ही ना श्रीनगरवरून एअरपोर्ट टू एअरपोर्ट मी तुम्हाला म्हटलं मिस्टर इरफान आमच्या बरोबर आहे कश्मीर कॅब रेंटल्स म्हणून त्यांचं एक आ, हे आहे असं गुगलवरती आम्ही आम्ही पण गुगलवरनं रिसर्च करूनच चार पाच जणांशी रेट काढून बोलून मग आम्ही ह्याला फायनल केलं असं काही माझं काही ओळखीचा नाहीये किंवा काही माझा कोणी मित्रांनी काही रेफरन्स नाही दिलाय बट मी सगळे रिव्ह्यूज वाचूनच मी त्याला फायनल केलं तर त्याचा रेट काय मी तुम्हाला सांगतो पंचवीसशे चो रुपये चोवीसशे रुपये सव्वीसशे रुपये असं तुम्हाला रेट सांगणार पर डेचे बरोबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बार्गेनिंग करून कितीपर्यंत आणा हे तुमच्यावरती आहे मी तुम्हाला माझा रेट सांगतो मी त्याला दोन हजारामध्ये फायनल केलं ओके सो दोन हजार रुपये पर डे आणि त्याच्यामध्ये तो आम्हाला त्याला मी सांगितलं त्याचं मला ड्रायवरचं फूड ड्रायव्हरचं स्टे हे सगळं त्याचं ते टोल टॅक्स सगळं त्याचं इन्क्लुडिंग आहे मला काय नाही मला मी फक्त एअरपोर्ट पिकअप करणार आणि एअरपोर्टला ड्रॉप करणार याच्यामध्ये मला तो गुलमर्ग सोनमर्ग पहलगाम आणि श्रीनगर ज्या काही जिथे आपल्याला जायचंय ते आम्हाला तो फिरवणार तिथे कुठलाही स्त्री बोलणार की नाही आपल्या पिसमे नाही पे काही जाऊंगा तर त्या गोष्टी मी आधीच त्याला क्लिअर केल्या होत्या आता आय विल डिसाईड की आम्हाला पेलगाम ला जायचंय आम्हाला सोडगाम सोन काय म्हणतात याला सोनमर्गला जायचं सोनमर्ग सोनमर ना सोनमर्ग हा जायचंय कदाचित आपल्याला एवढं ट्रॅव्हल नव्हतं करायचं तुम्हाला एकवीसशे बावीसशे पण फायनल होऊ शकत पण ठीक आहे तेवढे पण वर्त आहे कारण असं पंचवीसशे तीन हजार काहीही घेतात येस yes, म्हणजे तुम्ही जर एअरपोर्ट ड्रॉप घेतला एअरपोर्ट वन डायरेक्टली श्रीनगर टू हॉटेलमध्ये यायचं म्हटलं आठशे ते बाराशे रुपये पर ड्रॉप आहे ओके त्यानंतर श्रीनगर टू तुम्ही जर गुलमर्ग जायचं म्हणतात गा तर अठ्ठावीसशे रुपये लोक घेतात परत <Peb Mainiliki> तुम्ही श्रीनगर गुलमर्ग पर अठरा मग ते खूप मग कॉस्टली अफेअर होऊन जातं याच्यापेक्षा बेटर आहे की स्टार्ट टू एंड यू मेक अ वन कॅब आणि जी तुम्हाला ट्वेंटी फोर पर्से तुमच्याबरोबर असेल आपलं सामान पण असतं बॅग असते सगळं कॅब मध्ये राहतं ना त्याच्या आता आपण कॅब कुठे उतरलो तर ते सामान काढा हातात घ्या त्यापेक्षा हे टेन्शनच आणि वेल तुम्हाला कुठे पण तुम्हाला फक्त बर्फ बघायचं असेल तर इट इज गुड प्लेस टू विजिट विजिट गुलमार्ग बाकी तुम्ही लांब जाल ते येणं त्याच्यापेक्षा गुलमार्ग ही मस्त जागा आहे तिथे तुम्हाला फुल मस्त बर्फ मिळतो तिथे तुम्ही काही पण बनवू शकता स्नोमॅन पण बनवू शकता ओके गुड गुड प्लेस टू सी स्नोफॉल स्नोफॉल स्नो हा मला नाही बिकॉज मी तुम्हाला म्हणलं ना की ला लास्ट स्नोफॉल झाला आणि प्रॉब्ली याच्यानंतर स्नोफॉल नाही होणार बिकॉज वी आर नियरिंग समर्स समर्स चालू होतात तिकडे ओके चला तर हा असा एक ब्लॉग होता गुलमर्ग ची इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यासाठी आणि सगळे तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि तुम्ही लोकांपर्यंत शेअर करू शकता जे कोणी तुमचे फॅमिली मेंबर्स ट्रॅव्हल करत असतील सो गुलमर्गला त्यांच्याबरोबर तुम्ही हा शेअर करा व्हिडिओ लाईक करा इफ यू लाइक दिस इन्फॉर्मेशन ओके शेअर करा शेअर करा कमेंट करा <coughs> आणि याच्या पुढे तुम्ही आम्ही श्रीनगर, श्रीनगर मध्ये आलोय <coughs> सो उद्या तुम्हाला दिसणार आहे श्रीनगर काय काय फिरणार फिरणार आहे काय काय करणार आहे दोन तीन दिवस आपण श्रीनगर मध्ये आहे की नाही खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्याबद्दल पण आपण माहिती देऊ येस 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 चलो तो हा ब्लॉग लोग अपन इथे एंड करूया आणि उद्या आपण भेटूया श्रीनगरच्या ब्लॉग मध्ये टाटा टाटा डू लाइक शेअर एंड सब्सक्राइब टू माय यस तो हमारे हीरो का फोटो सेशन हो गया है हीरो हीरो भाईजान देखो जरा इधर मुन्नी मुन्नी काय कर रही मुन्नी मुन्नी पाकिस्तान जाओगी नाही नहीं मैं तो इंडिया जाऊंगी इंडिया जाऊंगी आप लो ना थोडा मम्मी के पास मैं केली गिर जाऊंगी हाँ